शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे तिच्यावर खुश असायची। शिवानी दर रविवारी आपल्या आई बरोबर बाजारात जाण्याचा हट्ट करायची। एके दिवशी आई मी तुझ्यासोबत बाजाराला येऊ का गो? नको गो शिवानी, कशाला येते? आज रविवारच आहे, मला सुट्टी आहे, येऊ दे ना गो। बर बर सर। भाजी वाली ताई, आलू कितने रुपए किलो दिले? 20 रुपए किलो दिले। और जास्तस ना, 10 रुपए किलो दिया ना। ओ हाँ, तो सस्ता है, तो 15 रुपए किलो क्या? बर एक किलो दिया। कांदे कितने रुपए किलो दिले? 40 रुपए किलो दिले। वांगे किती रुपये किलो दिले? 50 रुपये किलो दिले। अबाबू जास्त बर एक किलो द्या। शिवानीला बाजारातून अधून मधून फिरायची सवय होती। एक शिवानी एका मिठाईवाल्याच्या दुकानाजवळ जाते आणि मिठाईचा वास घेते। ए मुली चल पैसे काढ। कसले पैसे? मगापासून माझा मिठाचा वास घेते त्याचे पैसे। मिठाचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजे, पैसे दिलेच पाहिजे, पैसे दिलेच पाहिजे, पैसे दिलेच पाहिजे। काय झालं? चित्र वागतो, वासाचे पैसे कुणास दिसतोय? शिवणीला
आपल्याला काहीतरी सुचते आणि ती आपल्या आईकडे जाते. काय झालं, कशाला पाहिजे? अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल. बरं.